माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण सियोनाची कन्या झाला कॅथरीन जिला म्हणतो त्या त्या संतांचा आज आपण विचार करणार आहोत आणि कॅथरीन हिचं जीवन कसं परमेश्वराला तिने वाहिलं आणि कसं समर्पित केलं ह्यावरती आपण चिंतन करणार आहोत। तर ह्या ही लहान मुलगी जवळजवळ 1347 साली सियोन इथे जन्मलेली होती आणि तिने आपल्या घरी आपल्या आई वडिलांचा जो व्यापाराचा धंदा होता, छोटाच व्यापारी होता, परंतु तो आनंदी होता आणि त्याला खरोखर आपल्या कुटुंबाविषयी प्रेम होतं, सगळ्या मुलावर प्रेम होतं आणि तिने ठरवलेलं होतं की आपल्या वडिलांना आपण सहकार्य करायचं आणि आपलं जे कुटुंब आहे ते अधिक आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे। आणि माझ्या प्रिय मित्रांनो, अगदी 6व्याच वर्षी तिला प्रभू परमेश्वराचा म्हणजे येशू ख्रिस्ताचा जो काही साक्षात्कार झालेला होता आणि त्या साक्षात्कारमुळे तिला देखील वाटत होतं की माझं प्रभूवर प्रेम आहे आणि प्रभू माझ्यावर प्रेम करत आहे। आणि 7व्या वर्षी जणू काही ठरवलेलं होतं तिने की आपलं संपूर्ण जीवन ब्रह्मचार्याचं जीवन आपण जगून आपलं जीवन प्रभूला वाहायचं आणि प्रार्थना, मनन, चिंतन, देवाची दया ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण परमेश्वरावरती किती आपलं प्रेम आहे हे आपण दाखवायचं। अगदी लहान वयामध्ये सुद्धा ती अशा प्रकारचे विचार करत असे। माझ्या प्रिय मित्रांनो, तिची एक जी बहीण होती ती 16 वर्षाची होती आणि तिचं लग्न झालेलं होतं आणि त्यावेळेला आता ती मरण पावल्यामुळे आई वडिलांनी ठरवलं की ह्या मुलीला देखील आपण तिला तो नवरा करावा, किंवा त्यांची अशी रीत होती की पत्नी मेल्यानंतर आपण त्या व्यक्तीला दुसरी मुलगी द्यायची असते। तर प्रिय मित्रांनो, त्यानंतर त्यांनी ठरवलं की प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना ह्या कार्यासाठी बोलावीत आहे, म्हणून तिने आपल्या स्वतःचे केस कापून घेतले, सौंदर्य जणू काही नष्ट केलं आणि ती अगदी बिंदास जगायला लागली, कारण तिला कुणाशीच लग्न करायचं नव्हतं। म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, की ती कुटुंबासाठी मात्र खूप कष्ट करी आणि कुटुंबावर तिचं खूप प्रेम होतं आणि जसं येशू आणि मरिया ह्यावर जसं प्रभू येशूने प्रेम केलं तसं ती देखील आपले येशू आणि मरियेवर प्रेम करू पाहत होती, किंवा जसं येशूने आपल्या प्रेषितावर प्रेम केलं तसं आपण देखील आपल्या प्रेषितावरती आपल्या भावंडावर प्रेम करावं असं तिला वाटत होतं। परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, हे सगळं कळत असताना ती मात्र कधी ह्या गोष्टीमध्ये एकजीव झाली नाही। तर एका दृष्टिकोनातून आपण पाहत असतो की तिने प्रापंचिक म्हणून काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला। तर माझ्या प्रिय मित्रांनो, तर 16व्या वर्षी तिची जी बहीण एक होती बेनवेंतुरा, तर ती अचानक मरण पावली। आता तिच्या नवऱ्याशी हिचं लग्न लावायचं असा आई वडिलांचा विचार होता, परंतु हिने त्यासाठी नकार दिला, कारण हिला लग्न करायचंच नव्हतं आणि आपलं जीवन समर्पित करायचं होतं। आणि म्हणून त्यासाठी त्यांनी कितीही आग्रह केला आणि त्याने ते रागावले तरी देखील हिने मात्र त्याची कदर केली नाही। आणि आपण स्वतः ब्रह्मचार्याचं जीवन जगणार आहोत असं तिने ठामपणे आपल्या आई वडिलांना सांगितलं। माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्या लक्षात येईल की प्रभू परमेश्वर जणू काय तिला बोलावीत आहे ह्या दृष्टिकोनातून ती खूप समर्पित जीवन जगून प्रार्थनेमध्ये, मनन चिंतनामध्ये येशूच्या रहस्यावरती प्रार्थना करून किंवा विचार करून ती आपलं जीवन जगत असे। माझ्या प्रिय मित्रांनो, तिने असंही ठरवलं होतं की आपण डॉमिनिकन संघटनेमध्ये आपण कार्य करायचं, परंतु तरी देखील तिने मात्र एक गोष्ट की आपल्या कुटुंबावर तिचं प्रेम असल्याकारणाने
जसं योसेफ आणि मेरी ह्यावरती येशू ख्रिस्त प्रेम करायचा किंवा येशू ख्रिस्त आपल्या शिष्यावर प्रेम करायचा, तसं ही कॅथरीन आपल्या आई वडिलावरती प्रेम करायची आणि येशूप्रमाणेच जणू काही स्वतः आपल्या भावंडावरती प्रेम करायची। म्हणजे तिने सगळ्या प्रकारे आपलं स्वतःचं जीवन कुटुंबालाही वाहिलेलं होतं, तरीसुद्धा तिचा असा विचार होता की डॉमिनिकन संघाची प्रापंचिक संघटना आपण तयार करून अविवाहित असून देखील आपण कार्य करीत राहायचं आणि सगळ्या लोकांमध्ये मिळून मिसळून सगळ्यांना धार्मिक आध्यात्मिक गोष्टीमध्ये वाढ करून तर ख्रिस्ताकडे कसा आणायचा हा विचार ती करत होती। म्हणून माझ्या प्रिय बांधूने, एका बाजूने ती गोर गरीब दीन दुबळे ह्यांची देखील सेवा करायची, त्यांच्यासाठी कधी कधी आपल्या घरातल्या वस्तूसुद्धा आणून द्यायची, आई वडील तिच्यावर ओरडायचे तर देखील तिने कधी कदर केली नाही, परंतु तिला जे वाटत होतं की देवाची दया आपण देखील गोर गरिबांना आणि दीन दुबळ्यांना दाखवली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून तिने आपल्या स्वतःचं जीवन ह्या गोर गरीब दीन दुबळे आजारी आहे जे पीडित आहे त्या सगळ्यासाठी तिने वापरलेलं होतं। माझ्या प्रिय मित्रांनो, 21व्या वर्षी जणू काही ती लोकांना सांगत होती की माझं ख्रिस्ताशी रहस्यमय असं लग्न लागलेलं आहे, तर काही लोकांना ते समजलं नाही, परंतु त्यांना वाटत होतं की तिने आपलं जीवन जणू काही ब्रह्मचर्याचं जीवन जगून लग्न न करण्याचं ठरवलेलं आहे आणि ख्रिस्ताला आपलं जीवन व्हायचं आहे असं काही त्यांना वाटत होतं। परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच वेळात ती असंही सांगत होती की ख्रिस्ताची जी कात्री आहे त्या कात्रीने मला रिंग दिलेली आहे, म्हणजे माझं ख्रिस्ताशी लग्न झालेलं आहे आणि ती रिंग, कात्रीची रिंग तुम्हाला दिसणार नाही कारण ती रहस्यमय आहे। आणि माझ्या प्रिय मित्रांनो, तिने काही गोष्टी लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवला, काहींनी नाही विश्वास ठेवला, तरी देखील ती मात्र कधीही मागे हटली नाही। ती हॉस्पिटलमध्ये जाऊन जे आजारी आहेत, रोगी आहेत, त्यांची सेवा करायची आणि त्यामुळे घरची कामं आणि हॉस्पिटलची कामं आणि दुसऱ्या सगळ्यांना मिळून त्यांच्यामध्ये देवाविषयीचं प्रेम निर्माण करायचं, असं म्हणजे ती 24 तास जुनू काही हे कार्य करीत होती। पण माझ्या प्रिय मित्रांनो, ह्याचा आनंद तिला दिसत होता की मी माझ्या स्वतःचं जीवन प्रभूला वाहत आहे आणि प्रभू माझ्यावर प्रेम करत आहे आणि मी देखील प्रभूवर प्रेम करत आहे असं तिला दिसत। माझ्या प्रिय मित्रांनो, अनेक कार्यक्रमाद्वारे जणू काही तिने लोकांना ख्रिस्ताकडे आकर्षून घेतलेलं होतं आणि एक सहकारिणी म्हणून ती देखील इतरांना मदत करू लागली। तिने अनेक वेळेला राजकारणात देखील सहभाग घेऊन अनेक लोकांना जणू काही त्या राजकारणी लोकांनी पोपना कसं सहकार्य करायचं आणि पोपना कशी मदत करायची ह्या दृष्टिकोनातून ती त्यांना मार्गदर्शन करायची। आणि माझ्या प्रिय मित्रांनो, 1375 साली असं झालं की त्यावेळेला काही वर्ष पोप हे अविग्नॉन इथे राहत होते आणि त्यांना रोममध्ये आणून त्यांना त्यांच्या जागेवरच बसवायचं असं जणू काही तिने ठरवलेलं होतं। ती प्रार्थना करीत होती, प्रयत्न करीत होती आणि एक दिवस तिने अविग्नॉन म्हणजे फ्रान्समध्ये, तर फ्रान्समध्ये त्या पोपने येऊन आपल्या मूळ जागेवरती म्हणजेच रोमलाच राहावं असं तिने हट्ट धरला आणि तिने त्याप्रमाणे पोपना सांगितलं, सहकार्य केलं आणि तिच्या म्हणण्यानुसार पोप त्यावेळेला अविग्नॉनची गादी सोडून ते रोमला आले आणि पोप तेव्हापासून परत रोममध्ये राहू लागले। म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, तिच्या पद्धतीने ज्याप्रमाणे ती पोपना सांगत होती की ज्या प्रकारे ती बोलत होती त्याप्रकारे ती मोठमोठ्या लोकांची मनं वळवत होती आणि त्यांना पटवून सांगत होती, जरी ती फार मोठी शिकलेली नव्हती तरी देखील
तिच्यामध्ये हे जे कलागुण होते त्याद्वारे मोठमोठे लोक देखील बदलत होते। माझ्या प्रिय मित्रांनो, इटलीमध्ये देखील जे अनेक जे राज्य होते आणि राज्यामध्ये संघर्ष होते ते देखील मिटवण्याचा तिने प्रयत्न केला आणि त्याद्वारे त्यांना देखील एका राष्ट्राची संकल्पना दिली आणि सगळ्या राज्यातील कार्यकर्त्यांनी मात्र पोपनं सहकार्य केलं पाहिजे आणि पोपशी प्रामाणिक राहिलं पाहिजे असं देखील ती सांगत होती। आणि माझ्या प्रिय मित्रांनो, काही वर्षानंतर म्हणजे 1377 साली तिने एक मठ बांधला आणि त्या मठामध्ये तिने अनेक तरुणींना पाचारण केलं, तिला त्यांना बोलावलं, त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांनी देखील ख्रिस्ताच्या ह्या कार्यामध्ये विशेष करून जे आजारी होते, दुबळे होते, त्यांना मदत करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी देखील तिने कशी मदत केली हे देखील आपल्याला दिसून येईल। कारण त्यावेळेला हा जो मठ होता पूर्णपणे भरून गेला आणि बरेचसे तरुणी त्यामध्ये सहभागी झाल्या। माझ्या प्रिय मित्रांनो, तिने त्याच वेळेला काही मोठमोठ्या लोकांनासुद्धा जवळजवळ 100 पत्रे लिहिलेली होती आणि त्या पत्रावरून आणि तिच्या त्या विचारावरून ख्रिस्तसभेने तिला डॉक्टर ऑफ द चर्च म्हणजे धर्मपंडित ही एक पदवी दिलेली होती। आणि त्यामुळे माझ्या प्रिय मित्रांनो, की ती किती महान होती, जरी ती शिकली नाही किंवा फार थोडी शिकली तरी देखील तिची विचार फार गहन होते, कारण परमेश्वर तिच्याशी बोलत होता आणि ते विचार जो काही ती लोकांना देत होती आणि त्यामुळे लोक बदलत होते आणि पोपशी आणि ख्रिस्तसभेशी एकरूप होत होते। ह्या सगळ्यामुळे जणू काही तिला मोठमोठे पदं मिळत होते। माझ्या प्रिय मित्रांनो, 1380 साली ती खूप उपास तापास करायची आणि त्यामुळे तिची प्रकृती देखील खूप ढासळलेली होती, बिघडलेली होती। आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला ठाऊक आहे की 1461 ही बाई मरण पावली आणि थोड्याच सॉरी 1387 साली ती मरण पावली होती आणि नंतर 1461 साली ती मात्र आपल्या स्वतःचं जीवन प्रभूला वाहत असताना पोपने तिला संतपद बहाल केलेलं आहे। तर 1461 ती संत झाली आणि त्यानंतर ती खूप प्रसिद्ध झाली, कारण अगदी एक दोन स्त्रिया अशा होत्या की ज्यांना हे धर्मपंडिताची पदवी मिळालेली होती। म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, संत कॅथरीन आज आपल्याला सांगत आहे की केवळ गोरगरिबांची सेवा करणं एवढंच नव्हे तर राजकारणासुद्धा शिरून त्या लोकांना आपल्याला कसं बदलता येईल आणि पोपशी कसं प्रामाणिक राहता येईल, धर्माशी कसं एकनिष्ठ राहता येईल हे ती आज आपल्याला शिकवत आहे।